दोन जीवांचं प्रेम ओके आयुष अवनी लवली कपल पार्ट थ्री नाईन झिरो तीनशे नव्वद पार्ट थ्री एटी नाईनमध्ये बघितलो आपण आयुष मस्त अवनीसोबत मस्ती करून छान फ्रेश मूडमध्ये ऑफिसला येतो आणि मग आफ्टरनूनला अवनी कॉल करून विचारते बाहेर जाण्याबद्दल सो आता पुढे बघू कुठे जाते काय करते अवनी अवनी बोलते शुभला सांगते बरोबर तू त्याचा टेन्शन सोड आणि मी निघते आता घरून लगेच आणि मेसेज करत राहते ठीक आहे ठीक आहे सो so, काही वेळाने अवनी आयुषच्या ऑफिसला पोचते आणि आयुनी पण असते सोबत आणि मग क्रियासोबत सिटीमध्ये जाते मीन्स शुभची परमिशन मिळाली ओके सो so, अवनीच्या कॉलेजमधला एक मुलगा अवनीला बघतो आणि अवनीचा पाठलाग करतो तर अवनी ते नोटीस करते आणि लगेच फोन करते आणि आयुषला कॉल करते तर आयुषचा कॉल लागत नसतो माय गॉड इतनी गंदी सिच्युएशन <coughs> आणि मग अवनी लगेच क्रियाला सांगते की शुभला कॉल करून सांग तर क्रिया शुभला सांगते आणि मग काही वेळाने शुभ पोचतो तिथे ओ माय गॉड तो मुलगा तिथेच असतो अँड अवनी सर्व सांगते शुभला तर शुभ आयुषला कॉल करतो अँड तेव्हाही आयुषचा कॉल लागत नसतो आणि मग अवनी क्रियाला घरी जायला सांगतो ओके तर मग क्रिया बोलते आम्हाला घरी पडून तुला काय करायचं आहे इथे चल फाइट तू पण लगेच आमच्यासोबत आणि फाईट वगैरे करायचं नाही तू कळलं अच्छा असं आहे का शुभ बोलतो तुम्हाला दोघींना अक्कल नाही आहे का मग इतका कोणतं अर्जंट काम होतं जे दोघीच आल्या आंटीला सोबत घेऊन यायचं ना आंटी असते सोबत तर असं कोणी करायची हिंमत पण नाही करत कळलं का आणि आयुनीला पण घेऊन आल्या नॉन सेन्स तिकडे त्या आयुष्याचा कॉल लागत नाही आहे आणि माझाही लागला नसतात तर करेक्ट आहे अवनी बोलते शुभ तू प्लीज शांत हो असं चिडून काही होणार नाही आहे ना प्लीज शांत होतो जातो आम्ही लगेच घरी आणि तू पण चल आणि आयुषच्या ऑफिसमध्ये कधी कधी नेटवर्क इश्यू असतो सो नाही लागला कॉल ओके बट शुभ खूप चिडून असतो आणि मग अवनिक रियासोबत घरी यायला निघतो त्या मुलाकडे अगदी रागात बघत हो आणि मग त्यांना घरी सोडतो आणि आपलं काम करायला जातो ओके सो नोट करा ही गोष्ट बाहेर कधी कुठे जायचं असल्यास फॅमिलीमधून मोठ्या व्यक्तींना कुणाला तरी सोबत ठेवा जेणेकरून रोड रोमिओसारखे रिकाम्य मुलं त्रास देणार नाही करेक्ट आहे इव्हनिंगला आयुष घरी येतो आणि मग आम्ही सर्व सांगते जे काही झालं ते आणि शुभचं पण सांगते आणि मग आयुष पण बोलतो की त्याचं बरोबर आहे मम्मासोबत असती तर असं करायचं कुणी विचार पण नाही करत करेक्ट आयुष फ्रेश होतो आणि रूममध्ये आराम करत असतो तर आयुनी येते आणि बोलते की पप्पा आपण बाहेर जाऊ त्याला ना मग आयुष बोलतो नो बेबी असं बाहेर नाही जाऊ बाहेर फिरणं बंद आहे सर्वांचं बॅड लोकं असतात ना ते जातात बाहेर आपण गोड आहोत ना मग आपण खरीच राहायचं म्हटलं बापले इतकं क्यूट बोलणं करतं का अवनीला सॉरी आयुनीला नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईज आता आयुनी काय बोलणार यावर हो हो सो पार्ट थ्री नाईंटी वनमध्ये बघूच यावर आयुनी काय बोलते आणि मग पुन्हा पुढे आयुष आयुनीचं काय बोलणं होते अँड काय काय मस्ती बघायला मिळेल तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वाझेकर क्यूट कपल लव्ह स्टोरी इन शुभ वॉईस